சிம்மாசன விஜயகரன். प्रियमतार बंधुआन महिला येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण निशाणी समर्पित शिवबाळासाहेब आपण प्रचंड बहुमताने तिसऱ्याचा खासदार बनते. आपला जवळचा माणूस, आपला हक्काचा माणूस, आपल्या रोज भेटणारा शक्ती नेहमी साहेबांबरोबर राहणार आमच्या आणि ही आमची विजयाची रॅली आहे आणि राहणार आहे. 4 तारखेला गुलाल हा आपलाच होणार आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. आज आम्ही ही प्रचार यात्रा काढलेली आहे, पण मला असं वाटतं की लोकांना शिवाजीसाहेबांनी ह्या 10 वर्षामध्ये काय कामं केलेली आहेत ती सर्वांना माहिती आहे. आज आम्ही अणुशक्ती विधानसभेमध्ये राहतो. अणुशक्ती विधानसभेमध्ये ट्रॉम्बेपासून ते वाशीगावपर्यंत काय काय कामं केलेली हे सर्वांना माहिती आहे. आणि महत्त्वाचं काम म्हणजे शेवाळेसाहेबांनी आमच्या गोवंडीमध्ये शताब्दी हॉस्पिटलचं पुनर्विकसन केलेलं आहे आणि तिथे नवीन झालेलं जे शताब्दी हॉस्पिटल आहे तिथेच आता वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा उभारणार आहेत. त्याची मागणी जर कोणी केली असेल तर आमच्या शेवाळेसाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या परिसरातील लोकांना खूप मोठा दिलासा भेटणार आहे. शेवाळेसाहेबांनी जी जी कामं केलेली आहेत ती सर्व लोकांना माहिती आहेत आणि भरपूर साऱ्या मागण्यासुद्धा शेवाळेसाहेबांनी केलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं कारण सांगते, इथे गोवंडीला ज्यावेळेस एकदा ट्रेन रेल्वेमध्ये अपघात झाला होता त्यावेळेस जेव्हा शेवाळेसाहेबांना समजलं की इथे गोवंडीला एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस संसदेमध्ये लोकसभेमध्ये शेवाळेसाहेबांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उचलला आणि पूर्ण रेल्वे स्थानकावरील जे फलाटांची उंची आहे ती वाढवण्याचं काम जर कोणी केलेलं आहे ते शेवाळेसाहेबांनी केलेलं आहे. कुर्ला ते पनवेलपर्यंत ज्या ट्रेनने आपण प्रवास करतो तो प्रवाससुद्धा करण्याची संधी जी मिळाली असेल ती आपल्याला शेवाळेसाहेबांमुळे मिळालेली आहे, कारण तोसुद्धा मुद्दा उपस्थित जर कुणी केला असेल तो शेवाळेसाहेबांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आता आपण कुर्ला ते पनवेल ट्रेनमधून खूप चांगल्या पद्धतीने प्रवास करत आहोत. शेवाळेसाहेबांनी अशी भरपूर कामं केलेली आहेत. ट्रॉम्बेला बघायला गेलं तर जेटीचं कामसुद्धा शेवाळेसाहेबांनी केलेलं आहे. तिथे आमचे जे मच्छीमार आहेत, कोळी बांधव आहेत, त्या कोळी बांधवांसाठी सुकी मच्छी वाढवण्यासाठी जो चौथारा बनवायचा असतो तो चौथाऱ्याची मागणीसुद्धा शेवाळेसाहेबांनी केलेली आहे. आणि त्या चौथारा आता खूप चांगल्या पद्धतीने तिथे आहे आणि लोक तिथे खूप चांगल्या पद्धतीने मच्छी सुकवतात. आणि अजून सांगायचं चोवीसच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्री राहुल शेवाळेसाहेब हे तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागील 10 वर्षामध्ये या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी या रॅलीमध्ये देवनार कॉलनीतील सर्व थरातील सर्व समाजातील जातीपातीतील लोक या ठिकाणी शेवाळेसाहेबांचं स्वागत करण्यासाठी दोन्ही बाजूला उभे आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. यावरून आपण दिसून येत आहे की शेवाळेसाहेबांचा विजय हा निश्चित आहे, परंतु किती मोठा लीड घेणार हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. आणि मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये 2 लाखापेक्षा जास्तीचं मतदान घेऊन लीड घेऊन शेवाळेसाहेब निवडून येतील आणि हा उत्साह आपल्याला जो दिसतोय तो विजयाच्या दिवशी आपल्याला याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दिसेल. धन्यवाद. सगळ्या पाठी झाला.
शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय मनसे महायुतीच काय कार्यकर्ते ये शेवाले जी का जीत का बीड है। जो शेवाले जी ने काम किया है ये सब उनके पीछे है। आज दिखाई दे रहा है सब कार्यकर्ता पब्लिक सामान्य लोग आज शेवाले साहब के साथ जुड़े हैं। और ये रैली निवडणूक का रैली नहीं है, हमारी तो ये जीत की रैली है। हमने तो जीत तय कर ली है कि शेवाले साहब जीत गए। आज तो जनसभा सभा ने तो मतलब प्रचार यात्रा में तो लोगों ने रिकॉर्ड तोड़ दिया है। आज तो बहुत लोगों की बहुत ज़्यादा मतलब ज़्यादा संख्या बहुत भारी है संख्या। और आज कपिलेश्वर मंदिर में इधर आए हैं। इस संस्था का मैं अध्यक्ष हूँ और मैं आज पूरे दावे के साथ कहता हूँ कि पूरा मोदी जी का जो सपना है 400 पार वो तो पक्का होने ही वाला है। मतलब उम्मीदवार अपने को देकर तीसरी बार उनको लोकसभा में अपना देखता है। अपना हक का अपनी हम तुम्हारे साथ हैं।